Morning, dear students. As per our previous lecture is considered, already we had started the 7th chapter, that one is the thermal properties of matter. In previous lecture, what we see, what is the meaning of a thermal expansion, what is the meaning of thermal properties of matter, and in which we had studied the different thermal properties of solids. Upon matter, we have solid, liquid, and gases. So, the thermal properties are in this chapter. अपन थर्मल एक्सपेंशन प्रॉपर्टीज बगित है वॉट इज द मीनिंग ऑफ अल्फा बीटा गैमा डिफरेंट कोएफिशिएंट्स बगित है का रिलेशन है तो अपन लास्ट लेक्चर में बगित है तो लास्ट लेक्चर मे अपन जी थेरी स्टडी के लिए वी आर स्टडिंग द थर्मल एक्सपेंशन रिलेटेड विथ द सॉलिड मैं आता अपन जो हे चैप्टर मे मैटर से स्टडी करते हैं मीन्स वी आर स्टडिंग द सॉलिड्स लिक्विड एंड गैसेस ऑल्सो अपन लिक्विड और गैसेस सुधा थर्मल प्रॉपर्टीज का करना है स्टडी करना है So, as per today's topic is considered in which we are studying the specific heat capacity in topic. अपन यह topic में देखा study करना रहा है specific heat capacity for solids, liquids and the gases. दिगं जी specific heat capacity का है ये. Solid जी specific heat capacity में देखा है, liquid जी का है, या gases जी solid specific heat capacity का है ये. तो ये अपन यह topic में देख study करना है. So first we see the specific heat capacity of gases. Specific heat capacity of gases. We are studying the specific heat capacity of gases. तुम्हारा blackboard वरती पूर्ण theoretical part दिसतोय. याच्यामध्ये mathematical जास्त काही नाहीये. The specific heat capacity हा जो topic आहे हा समजून घेण्याचा आहे. Because whole is the theory here. याच्यामध्ये derivation जास्त नाहीये. तुम्हाला हा theoretical chapter आहे त्याच्यामध्ये जास्त theory असणार आहे. आता इथे ब्लॅकबोर्ड वर ही थेरी काय लिहिलेली आहे तर हे डेफिनेशन आहे हियर आई एम राइटिंग द टू डेफिनेशन्स फॉर द स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ गॅस आणि हे का लिहिलं ब्लॅकबोर्ड वर बिकॉज दिस डेफिनेशन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट चार डेफिनेशन्स आहे ऍज पर द गॅसेस इज कन्सिडर्ड स्पेसिफिक हीट प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर मोलर स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम एंड मोलर स्पेसिफिक हीट एट कॉन्स्टंट प्रेशर हे चार डेफिनेशन है हेचते तुम्हें एक जरी डेफिनेशन व्यवस्थित लक्षा ठेवली तो एक डेफिनेशन वरुन तुम्हारा इजीली चार ही डेफिनेशन लिखता है म्हणून इथे सायमल्टेनियसली तुम्हारे चार ही डेफिनेशन ठेवले आहे कि जेणेकरून चार चौघांमध्ये काय डिफरन्स आहे हे तुम्हारा लक्षा येईल जर तुम्हारा डेफिनेशन का मीनिंग लक्षा आला तो तुम्हें इजीली चार ही डेफिनेशन लिखू शकता कारण एक्जाम व्यूने एमसीक्यू मध्ये तुम्हाला ह्याच्यामध्ये डेफिनेशन विचारू शकतात 1 मार्क साठी तुम्हाला एखादी डेफिनेशन विचारू शकतात मे बी तुम्हाला यू हैव टू आस्क द मोलर हीट कॅपॅसिटी फॉर कॉन्स्टंट व्हॉल्यूम मोलर स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर मग काय डेफिनेशन मध्ये चेंज आहे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे म्हणून मी ह्या चारही डेफिनेशन सायमल्टेनियसली तुमच्या समोर ह्या लिहिलेले आहेत ओके सो वी सी फर्स्ट द स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ गॅसेस हियर आफ्टर स्टडिंग द गॅसेस देन वी सी द सॉलिड्स एंड लिक्विड्स हियर So first we study the specific heat capacity of gases. Now first understood what is the meaning of specific heat capacity. आता specific heat capacity म्हणजे काय? काय meaning आहे specific heat capacity? तुम्ही आता पहिले science मध्ये शिकलाच आहे. की thermal temperature जर वाढवलं तर काय होतं एखादी body जी आहे ती काय करते त्याच्या जर excess temperature झालं तर ती काय करते given out करते. किंवा जर त्याच्याकडे कमी temperature असेल तर काय करते absorb करते. म्हणजे temperature एकतर दिले जाते किंवा ऍब्सॉर्ब केले जाते जसं बर्फ आपण जर कन्सिडर केला बर्फ बर्फ काय करतो हीट ऍब्सॉर्ब जर झाली बर्फामध्ये तर ते काय होतं पाणी व्हायला सुरुवात होते पण ते जर तुम्ही जर फ्रीजमध्ये ठेवलं ते परत काय करतं हीट गेन करतं आलं लक्षात म्हणजे काय एक तर बर्फाचं पाणी होतं किंवा पाण्याचा बर्फ होतो जर बर्फाचं पाणी कधी होईल जेव्हा तो हीट ऍब्सॉर्ब करेल आणि पाण्याचा बर्फ कधी होईल जेव्हा तो त्याच्यामध्ये हीट काय करेल देऊन टाकेल फ्रीजमध्ये काय होतं की तुम्ही पाणी ठेवता त्याचा बर्फ तयार होतो वाय बिकॉज द दॅट रेफ्रिजरेटर ऑर कूलंट सोर्स विल बी रिलीज दॅट हीट फ्रॉम दॅट सबस्टन्स या म्हणजेच आता तुमच्या लक्षात येईल की आपण एखादी गाडी जर गरम झाली तर त्याच्यात काय करतो आपण रेडिएटरमध्ये पाणी टाकतो का बरं आपण ते किंवा एखादं सोर्स असेल की ज्याच्यामध्ये आपल्याला लवकर कूल करायचं आपण पाणी टाकतो रॉकेट टाकतो का नाही पाणी टाकतो का टाकतो बिकॉज द वॉटर विल बी हॅविंग द व्हेरी हाय व्हॅल्यू ऑफ स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी वॉटरची जी स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आहे त्याची ऍब्सॉर्ब करण्याची पॉवर किंवा देण्याची पॉवर जी आहे हीटची ती सगळ्यात जास्त आहे जर
जर तुम्ही बुक्स मध्ये बघितलं, बुक मध्ये एक चार्ट दिलेला आहे, हा चार्ट दिलेला आहे, याच्यामध्ये वेगवेगळ्या मटेरियलचे काय दिले, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी तुम्ही जर बघितलं त्याच्यामध्ये, तर तुमच्या लक्षात येईल की वॉटरची स्पेसिफिक हीट ही सगळ्यात जास्त आहे. किती आहे? 4000 ही वॉटरची सगळ्यात जास्त स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. म्हणून आपण रॅडिएटरमध्ये काय यूज करतो? वॉटर ॲज अ कूलंट हीअर. म्हणजेच तुमच्या लक्षात आलं का स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणजे काय? स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी इट इज नथिंग बट द टेम्परेचर बाय विच द हीट इज ॲब्सॉर्ब ऑर इट इज गिव्हन आउट. मग ती स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आहे ती गॅसेससाठी किती आहे किंवा सॉलिडसाठी किती आहे लिक्विडसाठी किती आहे, तर ते आपण ह्याच्यामध्ये स्टडी करणार. सो फर्स्ट वी स्टडी द स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी फॉर गॅसेस. आता स्पेसिफिक हीट ऑफ गॅसेस जर स्टडी करायचं असेल तर काही जे गॅसेस आहेत, आता काही जे आपण तुम्ही जर गॅस सिलेंडर घेतला त्याच्यात जो गॅस भरलेला असतो तो कशामध्ये भरलेला असतो? इट इज मेजर्ड इन द केजी हिअर, किलोग्राममध्ये तो काय असतो फिल केलेला असतो त्या गॅसच्या टाकीमध्ये. सो दीज आर द डिफरंट युनिट्स टू मेजर द स्पेसिफिक हीट कपॅसिटी फॉर द गॅसेस. मग पहिले जे आहे स्पेसिफिक हीट कपॅसिटी ऑफ गॅसेस, दोन टाईप्समध्ये आहे. कुठलं? द प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कपॅसिटी अँड सेकंड वन इज द मोलर हीट कॅपॅसिटी. मोलर हीट, मोलर स्पेसिफिक हीट कपॅसिटी ऑफ गॅसेस. अरे अच्छा, दोन कपॅसिटी आपण स्टडी करणार आहे स्पेसिफिक हीट कपॅसिटीमध्ये. पहिली आहे प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कपॅसिटी आणि दुसरी आहे मोलर स्पेसिफिक हीट कपॅसिटी ऑफ गॅसेस. आता आपण अगोदर प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कपॅसिटी स्टडी करू. प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कपॅसिटी. सो ॲज पर द प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कपॅसिटी इज कन्सिडर्ड, देर आर टू टाईप्स ऑफ प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कपॅसिटी. एक तर कॉन्स्टंट व्हॉल्यूम असेल आणि दुसरं काय असेल? कॉन्स्टंट प्रेशर असेल. जर व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल तर किती चेंज होतो, म्हणजे किती ती हीट ॲब्सॉर्ब करू शकतं, किंवा जर प्रेशर कॉन्स्टंट असेल तर किती हीट ॲब्सॉर्ब करू शकतो किंवा गेन करू शकतो, त्याला काय म्हणायचं? स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम ऑर प्रेशर. मग आता आपण प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कपॅसिटीमध्ये दोन डेफिनेशन बघतोय आहे. एक आहे एस व्ही आणि एक आहे एस पी. आता एस व्ही कशाला म्हणायचं आणि एस पी कशाला म्हणायचं? जेव्हा हा व्ही इथे सफिक्स आहे इट मीन्स इन दॅट डेफिनेशन देर इज अ व्हॉल्यूम कॉन्स्टंट. वेन द पी विल बी रिटर्न हिअर इट मीन्स द प्रेशर इज कॉन्स्टंट. मग आता एस व्ही ला काय म्हणायचं? एस व्ही इट इज नथिंग बट द प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कपॅसिटी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. एस व्ही म्हणजे काय आहे? प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कपॅसिटी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आणि व्हॉट इज द मीनिंग ऑफ एस पी? एस पी इट इज नथिंग बट द प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कपॅसिटी ॲट कॉन्स्टंट प्रेशर. आता हे इथं काय लिहिले हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. एस पी म्हणजे काय? एस पी म्हणजे काय? आता हे एस पी म्हणजे काय? प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम आणि एस पी प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर. आता मॅक्झिमम स्टुडंटचं काय होतं, जेव्हा तुम्हाला डेफिनेशन विचारलं जातं तेव्हा तुमचं कन्फ्युजन होतं इथं. एस पी कशाला म्हणायचं, सी पी कशाला म्हणायचं, सी व्ही कशाला म्हणायचं, एस व्ही कशाला म्हणायचं? तर जेव्हा एस नोटेशन असेल, एस असेल इट इज फॉर द प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कपॅसिटी, आणि जेव्हा सी नोटेशन असेल इट इज फॉर द मोलर स्पेसिफिक हीट कपॅसिटी. ओके, माझ्या लक्षात एस व्ही म्हणजे काय? प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कपॅसिटी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम आणि सी व्ही म्हणजे काय? मोलर स्पेसिफिक हीट कपॅसिटी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम आणि सी पी म्हणजे काय? मोलर स्पेसिफिक हीट कपॅसिटी ॲट कॉन्स्टंट प्रेशर. डिफरन्स लक्षात आलं? एस नोटेशन इज फॉर द प्रिन्सिपल अँड सी नोटेशन इज फॉर द मोलर हीट कपॅसिटी. ओके, देन नेक्स्ट एस व्ही इज डिफाईन. आता डेफिनेशन सिम्पल लक्षात आले, सी व्ही सी पी आणि एस व्ही एस व्हीच काय आहे. देन नेक्स्ट वन इज देअर डेफिनेशन. आता डेफिनेशन कशी आहे, तर एस व्ही म्हणजे काय? प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. मग कशाला म्हणायचं? सो एस व्ही दॅट इज द प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट इट इज डिफाईन्ड ॲज द क्वांटिटी ऑफ हीट ॲब्सॉर्ब ऑर गिव्हन आउट, द क्वांटिटी ऑफ हीट ॲब्सॉर्ब ऑर गिव्हन आउट ऑर रिलीज फॉर राईज ऑर फॉल ऑफ टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ ए गॅस. आपण एखादा सबस्टन्स कन्सिडर केला, त्या सबस्टन्सला काहीतरी मास आहे, त्या सबस्टन्सला काहीतरी काय आहे? मास आहे. सपोज आपण ते युनिट मास कन्सिडर केलं, 1 ग्रॅम घेतलं, 1 किलोग्रॅम घेतलं, जर त्याचं युनिट मास कन्सिडर केलं तर त्या युनिट मासमध्ये जे काही हीटचं ॲब्सॉर्प्शन किंवा रिलीजन होतं, जे काय ॲब्सॉर्प्शन किंवा गेन होते त्या हीटचं, तर ती किती आहे, कशाच्या प्रपोर्शनल आहे? ऑफ टेम्परेचर युनिट मास ऑफ ए गॅस थ्रू 1 केल्विन
1 degree celsius kiwa 1 kelvin 1 degree celsius kiwa 1 kelvin ni kay kela change kel mhanje 1 degree celsius kiwa 1 kelvin ni jo temperature change hot asel tar te jo unit mass ahe to kiti temperature absorb karu shakto kiwa given out kiti deu shakto tela kay mhanaycha specific heat capacity principle specific heat capacity or constant volume आले लक्षात येतं सेकंड काय आहे एसपी एसपी म्हणजे काय प्रिंसिपल स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम मग त्याची डेफिनेशन काय करता येईल सेम डेफिनेशन आहे त्याची आणि ह्याची डेफिनेशन सेम आहे फक्त लक्षात काय ठेवायचं एसपी साठी व्हॉल्यूम इज केप्ट कॉन्स्टंट आणि एसपी साठी काय आहे प्रेशर इज केप्ट कॉन्स्टंट अदरवाइज सिस्टम विल बी सेम सेम सिस्टम आहे फक्त अगोदर व्हॉल्यूम कॉन्स्टंट असताना किती चेंज होतो टेंपरेचर मध्ये ते म्हणजे ती एसपी आहे आणि सेकंड डेफिनेशन मध्ये जेव्हा प्रेशर कॉन्स्टंट आहे त्या सिस्टमचा प्रेशर कॉन्स्टंट असताना त्या युनिट मास मध्ये 1 डिग्री सेल्सियस किंवा 1 केल्विन इतका टेंपरेचर चेंज झाला तर ते युनिट मास किती हीट ऍब्सॉर्ब करतं किंवा किती देऊन टाकतं त्याच्यावर त्याची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी लक्षात ठेवते तर ह्या झाल्या दोन डेफिनेशन फॉर द प्रिंसिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आता नेक्स्ट जे आहे मोलर हीट कॅपॅसिटी ऑफ गॅसेस मे बी ह्याच्यावर तुम्हाला डिफरन्स सुद्धा विचारू शकतात गिव द डिफरन्स बिटवीन द प्रिंसिपल स्पेसिफिक हीट अँड द मोलर स्पेसिफिक हीट तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे चार डेफिनेशन्स आणि एक एक्झाम्पल द्यायला लागते ओके देन नेक्स्ट मोलर हीट कॅपॅसिटी ऑफ गॅसेस आता मोलर हीट कॅपॅसिटी आणि प्रिंसिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी दोघांचे डेफिनेशन काय आहे सेम आहे पण फक्त डिफरन्स काय आहे प्रिंसिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीमध्ये आपण एक सबस्टन्स यूज करतोय की ज्याचं वेट जे आहे त्याचं मास जे आहे ते आपण युनिट मासमध्ये घेतलेलं आहे पण मोलर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीमध्ये आपण काय करतो ते मास एक मोल घेतोय म्हणजे वी आर कन्सिडरिंग द मोल म्हणजे जसं आपण 1 मोल लिक्विड 2 मोल लिक्विड असं जे म्हणतो ते मोलर युनिट ह्याच्यामध्ये यूज केलेलं आहे सो द डेफिनेशन फॉर द सी व्ही इज लाईक दिस हियर द मोलर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी फॉर कॉन्स्टंट व्हॉल्यूम इट इज डिफाइन एज द क्वांटिटी ऑफ हीट ऍब्सॉर्ब रिलीज फॉर राइज ऑर फॉल ऑफ टेम्परेचर ऑफ 1 मोल ऑफ अ गॅस थ्रू 1 केल्विन 1 डिग्री सेल्सियस व्हेन द व्हॉल्यूम इज कॉन्स्टंट इथे काय वर्ड वापरलेलं आहे युनिट मास आणि इथे काय वापरलेलं आहे फॉर 1 मोल सेम आहे डेफिनेशन आणि सीपी आणि एसपी ची सुद्धा डेफिनेशन सेम आहे फक्त इकडे 1 मोल आहे आणि इकडे 1 युनिट मास आलं लक्षात सो दिस इज द डिफरन्स बिटवीन द प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी अँड मोलर हीट कॅपॅसिटी ऑफ गॅस प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी अँड मोलर हीट कॅपॅसिटी याच्यावर तुम्हाला एक एक मार्काचे क्वेश्चन्स विचारू शकतात किंवा तुम्हाला डिफरन्स विचारू शकतात किंवा शॉर्ट आन्सरमध्ये किंवा एम सी क्यूमध्ये सुद्धा तुम्हाला हे चारही डेफिनेशन विचारू शकतात नॉमेनक्लेचर सिम्बॉल्स लक्षात ठेवायचे आता इथून पुढे जी थेरी आहे हीट इक्वेशन्स आहेत हीट इक्वेशन्समध्ये फॉर्म्युले आहेत त्या फॉर्म्युल्यामध्ये आपण एस पी वर्ड यूज करणार आहोत सी पी यूज करणार आहेत मग एस पी म्हणजे काय सी पी म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे सो एस पी इट इज नथिंग बट द प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कपॅसिटी अँड सी पी इट इज नथिंग बट द मोलर स्पेसिफिक हीट कपॅसिटी सो दिस वन इज द थिअरी रिगार्डिंग इन द स्पेसिफिक हीट कपॅसिटी ऑफ गॅसेस आता व्हॉट इज नाव इन बिटवीन दिस प्रिन्सिपल आणि मोलर आता ह्या दोघांमध्ये काहीतरी रिलेशन आहे आपण डेफिनेशन बघितलं इथं किती आहे युनिट मास आणि इथं किती आहे मोलर सॉरी मोल 1 मोल मग ह्या दोघांमध्ये काय रिलेशन आहे व्हॉट इज द रिलेशन बिटवीन द मोलर हीट कपॅसिटी अँड स्पेसिफिक हीट म्हणजे एस पी आणि सी व्ही मध्ये काही रिलेशन आहे का किंवा एस पी आणि एस पी आणि सी पी मध्ये काही रिलेशन आहे का तर ते रिलेशन आहे सी पी इज इक्वल्स टू म्यू इंटू एस पी अँड सी व्ही इज इक्वल्स टू म्यू इंटू सी व्ही इज इक्वल्स टू म्यू इंटू एस व्ही दिस वन इज द रिलेशन बिटवीन द प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कपॅसिटी अँड मोलर स्पेसिफिक हीट कपॅसिटी ऍट कॉन्स्टंट प्रेशर स्पेसिफिक हीट कपॅसिटी ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम अँड मोलर स्पेसिफिक हीट कपॅसिटी ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम आलं लक्षात तर आता हे काय आहे मोलर स्पेसिफिक हीट कपॅसिटी दिस वन इज द प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कपॅसिटी अँड देन व्हॉट इज द म्यू ही व्हॉट इज द म्यू सो म्यू इट इज नथिंग बट द मॉलिक्युलर वेट ऑफ गॅस मॉलिक्युलर वेट ऑफ गॅस
but the molecular weight of gas. So Cv and this is equals to mu into S is for the molecular weight of a gas. Then next one is the specific heat capacity for solids or liquids. आता हे कशाची theory होती, फक्त gases ची होती. आता जर तुम्हाला solid किंवा liquid ची जर specific heat capacity विचारली तर ती किती असेल? Specific heat capacity of solids or liquids. So in which we are using the symbol delta Q. आता जी काही heat ती substance absorb करतं किंवा given out आहे that we denote by the delta Q here. So delta Q is equals to amount of heat absorbed or given out. Then next small m. आता आपण जी सिस्टीम कन्सिडर करणार आहोत त्या सबस्टन्सचं किती किती हीट ऍब्सॉर्ब केली किती किंवा किती देऊन टाकली तर ते जे मास आहे दॅट इज डिनोटेड बाय द स्मॉल एम. सो फॉर सॉलिड्स म्हणजे सपोज जर आईस घेतला किंवा स्टीलचं मटेरियल घेतलं किंवा ॲल्युमिनियमचं मटेरियल जर घेतलं तुम्ही जर बघितलं स्टीलचं मटेरियल जास्त वेळ गरम राहतं ॲज कम्पेअर्ड टू द ॲल्युमिनियम मग ती कशामुळे इट इज ड्यू टू द स्पेसिफिक हीट कपॅसिटी कारण प्रत्येक मटेरियलची काय आहे स्पेसिफिक हीट कपॅसिटी डिफरंट आहे मग ती कशाने फाइंड आउट करते बाय यूजिंग दिस फॉर्म्युला सो स्पेसिफिक हीट कपॅसिटी फॉर सॉलिड इट इज गिवन बाय एस इज इक्वल्स टू डेल्टा क्यू अपॉन एम इंटू डेल्टा टी एम एस म्हणजे काय स्पेसिफिक हीट कपॅसिटी डेल्टा क्यू म्हणजे किती हीट ऍब्सॉर्ब केली किंवा किती रिलीज केली आणि एम म्हणजे काय मास ऑफ दॅट सिस्टम सबस्टन्स हियर अँड डेल्टा टी इज द चेंज इन टेम्परेचर मग ह्याच्यावरून तुम्ही डेफिनेशन्स लिहू शकता स्पेसिफिक हीट कपॅसिटी फॉर सॉलिड एस इज डिफाइंड ॲज म्हणजेच काय स्पेसिफिक हीट कपॅसिटी इट इज डिफाइंड ॲज द अमाऊंट ऑफ हीट ऍब्सॉर्ब ऑर गिव्हन आउट बाय सबस्टन्स टू चेंज इट्स टेम्परेचर बाय 1 युनिट डिग्री सेल्सियस ऑर 1 केल्विन म्हणजे एक युनिट मास सबस्टन्स असलेल्या सबस्टन्सनी जर त्याचे टेम्परेचर हे 1 डिग्री सेल्सियस किंवा 1 केल्विनने जर चेंज झालं तर किती हीट ऍब्सॉर्ब करतो किंवा किती देऊन टाकतो ह्याच्यावर त्याची स्पेसिफिक हीट कपॅसिटी डिफरन्स सो एस इज डिफाइंड ॲज द अमाऊंट ऑफ हीट पर युनिट मास अमाऊंट ऑफ हीट पर युनिट मास ऍब्सॉर्ब ऑर गिवन आउट बाय सबस्टन्स टू चेंज इट्स टेम्परेचर बाय 1 युनिट मध्ये टेम्परेचर 1 युनिट म्हणजे किती आयदर 1 डिग्री सेल्सियस ऑर 1 केल्विन डिग्री सेल्सियस अँड केल्विन बोथ आर द युनिट्स ऑफ द टेम्परेचर ओके सो ह्या फॉर्म्युल्यावरून तुम्ही डेफिनेशन लिहू शकता हीट ऍब्सॉर्ब पर युनिट मास पर युनिट डिग्री सेल्सियस ऑर केल्विन ह्याच्यावरून तुम्ही युनिटचं स्पेसिफिक हीट कपॅसिटीचं एस आय युनिट आणि सी जी एस युनिट लिहू शकता एस आय युनिट लिहायचं असेल स्पेसिफिक हीट कपॅसिटी हीट कशामध्ये मोजतात हीट इट इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ जूल ओके मग आता जरी एस आय युनिट असेल तरी ह्याचं युनिट काय येईल जूल मास के जी आणि टेम्परेचर कशामध्ये आयदर डिग्री सेल्सियस ऑर केल्विन मग जर डिग्री सेल्सियसमध्ये असेल तर एस आय युनिट काय येईल जूल पर के जी डिग्री सेल्सियस आणि जर ते तुम्हाला केल्विनमध्ये लिहायचं असेल तर जूल पर के जी केल्विन हे झालं एस आय युनिट आता सी जी एस युनिट सी जी एस युनिट जर कन्सिडर केलं तर हीटचं सी जी एस युनिट आहे अर्थ तुम्ही पहिल्या चॅप्टरमध्ये स्टडी केलेच आहे 1 जूल इज इक्वल्स टू 10^7 अर्घ म्हणजे जूल हे एस आय युनिट आहे आणि अर्घ हे काय आहे सी जी एस युनिट आहे सो सी जी एस युनिट इज इक्वल्स टू अर पर ग्राम डिग्री सेल्सियस और अर ग्राम केल्विन सो दिस इज द युनिट फॉर द स्पेसिफिक हीट कपॅसिटी फॉर्म्युला अँड द डेफिनेशन नाव दिस इज फॉर द पर युनिट मास जर तुम्हाला मोलर ही स्पेसिफिक हीट फाइंड आउट करायचे असेल दिस इज ओनली द स्पेसिफिक हीट कपॅसिटी बट इफ यू हॅव टू फाइंड आउट द मोलर हीट कपॅसिटी फॉर्म्युला हियर दॅट इज डिफरंट अँड दिस वन इज अ डिफरंट फॉर द सॉलिड हियर So for solid the molar specific heat is given by C is equals to delta Q mu upon delta T. For the difference काय आहे इथे m आहे आणि इथे mu it is for the 1 unit and small m it is for the 1 unit mass. So this one is a theory regarding with the specific heat capacity of solids and liquids and the gases. ह्याच्यावर तुम्हाला न्यूमेरिकल्स विचारले जाऊ शकतात वॉट इज द रिलेशन विचारलं जाऊ शकतं प्रिन्सिपल हीट कपॅसिटी आणि मोलर स्पेसिफिक हीट कपॅसिटी किंवा वॉट इज द डेफिनेशन फॉर द